नमस्कार, मी नेहा। आज तुम्हाला मार्केट स्टाईल ढोकळा कसा करतात तो शिकवणार आहे। चला तर पाहूया रेसिपी। ढोकळा उकडण्यासाठी मी हा पॅन तेलाने ग्रीस केला आहे आणि पाणी उकळायला ठेवलेला आहे। गॅस चालू करून पाणी उकळायला स्टँड मध्ये मी हे ठेवलेलं आहे। याला प्री हीटिंग करायचं आहे। मी वरून झाकलं आहे। आता आपण इन्ग्रेडियंट्स पाहू। आता मी 300 ग्राम डाळीचं पीठ, 250 ml पाणी, 25 ml तेल, 10 ग्राम मीठ, 10 ग्राम सिट्रिक ऍसिड, 25 ग्राम साखर आणि 10 ग्राम बेकिंग सोडा घेतलेला आहे। आता या पिठामध्ये आपण सिट्रिक ऍसिड, मीठ, साखर हे मिक्स करून घेणार आहोत। निम्म पाणी आपण यात घालून घेणार आहोत आणि हे छान मिक्स करणार आहोत। यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी राहता कामा नये। हे मिक्स झाल्यानंतर आपण थोडं तेल, हे घेतलेलं जे तेल आहे ते घालणार आहोत आणि बेकिंग सोडा नंतर घालणार आहोत। हे बॅटर छान मिक्स करून घेत आहोत। साखर विरघळवून घेत आहोत आणि हलकं करायचा प्रयत्न करत आहोत। निम्म पाणी वापरलेलं आहे, निम्म बाजूला ठेवलेलं आहे। कुठल्याही प्रकारे पिठाची गुठळी राहायला नको। आता आपण यात तेल घालणार आहोत। छान मिक्स करून घेणार आहोत। तेल छान मिक्स झालंय। आता आपण त्यात उरलेलं पाणी घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं हे बॅटर असं असेल। यामध्ये आपण आता खायचा सोडा जो घेतला होता तो घातलाय आणि हा सोडा घातल्यावर छान पैकी फेटायचंय जेणेकरून पीठ आपलं खूप फुगेल। पहा, आपलं पीठ फुगायला लागलं, खूप हलकं व्हायला लागलं पीठ, हे पहा, जसं ते क्रीमच आहे। हे पहा, हे बॅटर आपल्याला असं ठेवायचं नाही आहे, याला परत खाली बसवायचंय आपल्याला। हलक्या हाताने असं ढवळत राहा जेणेकरून हे आपलं बसेल। हे पहा, आपलं बॅटर खाली बसलं, पूर्वस्थितीला जवळपास आलं। एक 10 मिनिटं साधारणपणे त्याला जातात।
बॅटर रेडी आहे जे आपण उकडायला ठेवणार. आता हे फेटलेलं बॅटर आपण त्या प्री हीटेड पॅन मध्ये टाकू आणि उकडायला ठेवू. झाकून 30 मिनिटं याला उकडायला अलाव करू. ढोकळा उकडायला ठेवलाय आणि आता आपण फोडणीचं साहित्य पाहूया. साहित्यामध्ये कढीलिंब, मिरच्यांचे हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मोहरी, 200 ग्रॅम साखर, 50 ml तेल आणि 400 ml पाणी घेतलेलं आहे. ही कढई तापट ठेवलेली आहे, त्यामध्ये मी हे आपण जे मोजून घेतलेलं आहे ते तेल घेतलेलं आहे. आता मी मोहरी घालतीये, थोडी जास्त घ्या, ढोकळ्यावर छान लागते. मोहरी तळतळी त्यात मी आणि कढी लिंब छान ढवळून घ्या. आता हे जे मोजून घेतलेलं पाणी आहे ते आपण हळूहळू यात घालणार. या पाण्यामध्ये आता आपण साखर घालणार आहोत. हे पहा, अशी ही छान पैकी उकळी आलेली आहे. थोडीशी एक 5 मिनिट उकळू द्यावं. पंचवीस मिनिटं झालेली आहेत. आपला ढोकळा तयार झालाय का ते पाहूया. ही सुरी मी आज घालून बघणार आहे, ही क्लीन आली पाहिजे तरच आपला ढोकळा तयार झाला असं म्हणता येईल. हे पहा, आपला ढोकळा तयार झालाय, सुरीला काहीही चिकटलेलं नाही. हे पहा, ही टेस्ट आहे आपली ढोकळा तयार. ही सुरी आपली क्लीन निघाली आहे. आता हे पॉइंट तुम्ही म्हणाल तर हे ह्याच्यामुळे, ह्या कर्व्ज मुळे, ह्याला असलेल्या या काट्यांमुळे हे थोडंसं निघतं कठोर, पण हा ढोकळा रेडी आहे पूर्णपणे. नाही तर इथे पीठ चिकटलेलं दिसत. शिजल्याची ही एक साईन आहे. आता आपण ढोकळा बाहेर काढूया. आता हा ढोकळा आपण बाहेर काढूया. हा आपला तयार ढोकळा आहे. याला आपण एक 15 मिनिटं पूर्णपणे सेटल म्हणजेच थंड होऊ देऊया. गरम असतानाच याला कट करायचं नाही. तसंच फोडणी जी आपण तयार करून घेतली आहे ती सुद्धा आपण पूर्ण थंड होऊ द्यायची आहे. 15 मिनिटांनंतर परत पाहू. आपल्याला हव्या त्या साईज मध्ये आपण हा ढोकळा कट करा. आता हे ढोकळा कट करून घेतला आहे. यामध्ये मी तयार झालेली थंड झालेली कोबी घालणार आहे. आपण
तयार केलेली जी फोडणी आहे ती आपल्याला जास्त वाटेल, पण तसं नसून ते पाणी जे आहे ते ढोकळा सोप करतो आणि खाताना आपल्याला दोठरा बसत नाही, हलका फुलका ढोकळा होतो. आता यावर आपण कोथिंबीर घालणार आहोत. आईने केलेला ढोकळा मी खाऊन बघतो. स्पॉन्जी तर आहे, टेस्टी, खूप छान.